एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 8व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन दिनांक 19, 20 आणि 21 जानेवारी 2018 दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी प्रांगण पुणे येथे करण्यात येणार आहे. भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होणार आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल वुमन पार्लमेंट आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच अनेक राष्ट्रीय संस्थांनीही याला पाठिंबा दिलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या छात्र संसदेचे चीफ पॅटर्न आहेत. केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री पद्मश्री राजवर्धन राठोड यांचे या संसदेला सहकार्य आहे. 8व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11:30 होणार आहे. या समारंभासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय युवक विकास आणि क्रीडा राज्यमंत्री पद्मश्री कर्नल राजवर्धन राठोड, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मनीषा कोयराला, खासदार दुष्यंत चौटाला हे सन्माननीय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ता टिळक, बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया, बजाज ऑटो लिमिटेडचे कार्यकारी संचालक राजीव बजाज, महात्मा गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी आणि जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मविभूषण डॉक्टर विजय भटकर, आध्यात्मिक गुरु परमपूज्य स्वामी चितानंद सरस्वती हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल यांना मैत्रेयी पुरस्कार व आसाम येथील खासदार श्रीमती सुष्मिता देव यांना गार्गी पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या समारंभात ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना आदर्श मुख्यमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नेशन वन टीव्ही, पुणे. 19, 20 आणि 21 या 3 तारखांना भारतीय छात्र संसद, 8वी भारतीय छात्र संसद पुण्यामध्ये होती आहे. 7 भारतीय छात्र संसदा झाल्या पुण्यामध्ये आणि अतिशय महत्वाची अशी मुवमेंट भारताच्या इतिहासामध्ये 2011 साली सुरू झाली. 2005 मध्ये पहिलं प्रशिक्षण राजकारणाचं देणारी भारतातली पहिली संस्था 2005 मध्ये निघाली, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, आणि 2011 मध्ये भारतीय छात्र संसदेने जन्म घेतला. आणि पूर्ण भारतातनं ही 8 ते 10 हजार विद्यार्थी जे सोशली आणि पॉलिटिकली ॲक्टिव्ह असे ह्या भारतीय छात्र संसदेमध्ये सहभागी होतात. राजकारणाविषयीचा आदर वाढावा, सर्व राजकीय लोक भ्रष्ट, पॉलिटिकल पार्ट्या भ्रष्ट असं एक काही नोशन समाजामध्ये जे दिसतं ते चांगलं नाही लोकशाहीसाठी असं आम्हाला वाटतं. त्या भूमिकेमधनं MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचा जन्म, भारतीय छात्र संसदेचा जन्म, आणि युवकांना सेन्सिटाईज आम्ही करतो, शिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. जोपर्यंत स्वच्छ लोक राजकारणात येणार नाही तोपर्यंत राजकारण बदलू शकत नाही. त्या भावनेतनं MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसदेचं निर्मिती आहे. 19, 20, 21 तारखेला ह्याचं उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे की चीफ पॅटर्न आहेत, याचे पॅटर्न माननीय तावडे साहेब पण आहेत, आणि केंद्रातले युवा मंत्री जे राजवर्धन सिंग राठोड ते सुद्धा याचे पॅटर्न आहेत. केंद्र सरकारच्या युवा मंत्रालयाच्या, महाराष्ट्र सरकारच्या युवा मंत्रालयाच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमानं गेले 8 वर्ष झालं ही भारतीय छात्र संसद आपण घेत असतो. 19, 20 तारखेला अतिशय महत्त्वाच्या विषयांवर अनेक मान्यवर ह्याच्यामध्ये येणार आहेत. 3 दिवसामध्ये एक उद्घाटनामध्ये पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत स्वातंत्र्यानंतर असा अवॉर्ड आपण एस्टॅब्लिश केलं नाही जे पहिल्यांदा भारतीय छात्र संसदेमध्ये दिलं जाणार आहे. आदर्श स्पीकर अवॉर्ड ज्याला म्हणता येईल किंवा आयडियल स्पीकर ऑब्लिक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अँड ह्या दोन्हीच्या अध्यक्षांना किंवा स्पीकरला हे अवॉर्ड दरवर्षी आपण देणार आहोत. आणि या वर्षीचं पहिलं अवॉर्ड ऑनरेबल स्पीकर ऑफ कर्नाटका लेजिस्लेटिव्ह काउन्सिल शंकर मूर्तीजींना, माननीय शिवराज पाटील जे की ह्या कमिटीचे चेअरमन आहेत, जे माजी लोकसभेचे अध्यक्ष होते, आणि त्यांच्या हस्ते आपण हे अवॉर्ड देणार आहोत. उद्घाटनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब, पुन्हा प्रकाश जावडेकर साहेब माननीय HRD मिनिस्टर ते ह्याचं उद्घाटन करणार आहेत. त्याचप्रमाणे श्री विनोद तावडेजी पण ह्याच्यामध्ये असतील जे की आपले शिक्षण मंत्री आहेत. आणि समारोपामध्ये आदर्श मुख्यमंत्र्यांचा पुरस्कार आपण देणार आहोत, जो की आपण नवीन पटनाईकजींना ह्यावर्षी हा पुरस्कार आपण देणार आहोत, जो आपण देणार आहोत माननीय प्रतिभा देवीसिंग पाटीलजींच्या हस्ते, माननीय राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, आणि पियुष गोयलजी जे की रेल्वे मंत्री आहेत त्यांच्या हस्ते पण आपण तो देणार आहोत. मधल्या काळामध्ये काही युनियन मिनिस्टर दुसरे पण येणार आहेत, स्मृती इराणी येणार आहेत, कॉर्पोरेट जगातनं सुद्धा काही मान्यवर येणार आहेत, स्पिरिच्युअल जगातनं सुद्धा अनेक मान्यवर ह्याच्यामध्ये येणार आहेत. फक्त राजकीय नाही तर राजकीय 30% लोक आणि बाकीचे सगळे लोक विविध फील्डमधनं, ह्याच्यामध्ये संगीताच्या क्षेत्रातनं हरिप्रसाद चौरसिया लोकशाहीवरती बोलणार आहेत,
राजकारणाविषयी बोलणार आहेत. स्वामी चिदानंद सरस्वती जे की एक थोर आध्यात्मिक गुरु, ते सुद्धा त्यांची भावना इथे व्यक्त. शिवा ज्या की एन्व्हायरमेंट मधले अतिशय दिग्गज आहेत आणि 3 दिवसांमध्ये जवळपास 7 विधानसभांचे अध्यक्ष याच्यामध्ये दरवर्षी येत असतात, त्यावर्षी तशाच प्रकारे 7 विधानसभांचे अध्यक्ष, विधान परिषदांचे स्पीकर आणि अध्यक्ष असे दरवर्षी येतात, जे की विविध सेशन चेअर करतात आणि ओपनिंग रिमार्क करता. व्हाईस चान्सलर कुलगुरु सुद्धा याच्यामध्ये येतात, जवळपास 8 कुलगुरू दरवर्षी याच्यामध्ये सहभागी होतात, जे की ओपनिंग रिमार्क देतात प्रत्येक सेशनचे. आणि जवळपास 700 विद्यार्थ्यांकडनं विनंती आलेली की त्यांना मंचावरनं बोलायचं आहे, आणि त्यातनं 40 विद्यार्थ्यांना आम्ही अपॉर्च्युनिटी देतो बोलण्याची, की जेणेकरून त्यांना सुद्धा एक लिडरशिपची त्यांच्यामध्ये उर्मी तयार व्हावी ह्या भूमिकेतून. तर अशा प्रकारे 3 दिवसाचं अतिशय युनिक असं स्ट्रक्चर. आणि मला आनंद आहे सांगायला की भारतीय छात्र संसद पूर्ण भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये, बिहार छात्र संसद, गुजरात छात्र संसद, मध्य प्रदेश छात्र संसद, आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा आता त्यांच्या मन की बातमध्ये युथ पार्लमेंट ही कल्पना 15 ऑगस्टच्या आसपास दिल्लीमध्ये व्हावी, सगळ्या जिल्ह्यातनं युवक यावे. आमच्या भारतीय छात्र संसदेचा त्यांनी उल्लेख केला नाही, पण प्रेफरन्स चांगला आहे की त्यांनी अशा प्रकारची भावना व्यक्त केली, त्याच्यामुळे आम्हाला समाधान आहे की गेले 10 वर्ष सातत्यानं हे युथ पार्लमेंट किंवा भारतीय छात्र संसद आम्ही जे करतो त्याचं कुठंतरी पाणी मुरायला लागलेलं आहे असं म्हणलं तरी वावगं होणार नाही.